बालभारती पाठ आठवा शूर वीर प्रीती लता। त्या त्यावेळी भारतावर इंग्रज राज्य करत होते ते भारतीय लोकांना कमी लेखत त्यांचा अपमान करत ही वाईट दशा संपावी म्हणून अनेक भारतीय प्रयत्न करत होते भारत स्वतंत्र होणे हाच त्यावर एकमेव उपाय होता म्हणून स्वातंत्र्यासाठी जनतेने लढा पुकारला हा लढा दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी बंदूक उचलली देशभक्त जनतेवर ते गोळीबार करू लागले त्यात अनेक स्त्री पुरुष मारले गेले आता देशभक्त देखील शस्त्रे जुमवून जुलमी इंग्रजांना व त्यांच्या शिपायांना ठार करू लागले अशा देशभक्तांना क्रांतिकारक म्हणत भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या क्रांतिकारकांचा वाटा फार मोठा आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण तळ हातावर घेऊन ते इंग्रजांशी लढले अशाच एका क्रांतिकारक तरुण मुलीची ही गोष्ट आहे त्या तरुणीचे नाव होते प्रीतिलता वड्डेदार ही बंगालमधील चितगावची राहणारी होती ती पैशाने गरीब पण देशभक्तीने श्रीमंत होती त्यावेळी क्रांतिकारकांच्या अनेक संघटना होत्या त्यातल्या एका संघटनेची प्रीतिलता सभासद झाली सूर्यसेन नावाचे एक दशभक्त त्या संघटनेचे अध्यक्ष होते क्रांतिकारकांच्या संघटना जुलमी इंग्रजांवर आणि त्यांच्या शिपायांवर लपून छपून हल्ले करत त्यांना सोळो की पळो करून सोडत इंग्रज या क्रांतिकारकांच्या शोधात असत त्यांच्या लपण्याच्या जागा हुडकून काढत हे क्रांतिकारक एकदा दालघाट नावाच्या खेड्यात लपून बसले होते इंग्रजांना या गुप्त जागेचा सुगावा लागला त्यांनी त्या खेड्याला गराडा घातला आता इंग्रजांच्या तावडीतून सुटणे कठीण दिसू लागले तेव्हा या क्रांतिकारकांनी इंग्रजांवर तुटून पडण्याचा निर्णय घेतला आपल्या बंदुका सरसावून ते बाहेर पडले आणि इंग्रजांवर धाड धाड गोळ्या गोळ्या झाडू लागले प्रीतिलता त्यात आघाडीवर होती इंग्रजांनीही गोळीबार सुरू केला इंग्रजी शिपायांचा कॅप्टन एक गोरा इंग्रज होता त्याचे नाव होते कॅमेरॉन शिपायांची संख्या मोठी होती त्यांना हरवणे कठीण जाऊ लागले क्रांतिकारक पकडले जाणार असे दिसू लागताच प्रीतीलतेने युक्ती केली आपल्या प्राण्याची पर्वा न करता ती त्या शिपायांमध्ये शिरली आणि आपल्या बंदुकीतील गोळी झाडून तिने त्या कॅमेरांचेच प्राण टिपले कॅप्टन ठार झालेला दिसताच शिपाई पळत सुटले आणि क्रांतिकारक बचावले प्रीतीलतेच्या युक्तीची सर्वांनी वाहवा केली सूर्यसेन म्हणाले मुली मनाने हळव्या असतात भित्र्या असतात असे मानले जाते म्हणून आम्ही त्यांना क्रांतिकारकांच्या संघटनेत सामील करून घेत नव्हतो पण तू आगळे धैर्य दाखवलेस शाब्बास प्रीतिलतेला भरून आले तिला लगेच त्या प्रमुख म्हणून नेमण्यात आले आता पहारतली नावाच्या इंग्रजांच्या एका पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचे ठरले भारत स्वतंत्र व्हावा ही एकमेव इच्छा मनात धरून ते क्रांतिकारक तरुण पहारतलीवर हल्ला करायला निघाले प्रीतिलता आघाडीवर होती देशभक्त सूर्यसेन ते दृश्य पाहून भारावून गेले ते प्रीतीलतेला म्हणाले मुली तुझी देशभक्ती आणि धडाडी पाहून मी थक्क झालो आहे तुझ्यासारख्या वीरांगना आहेत तेव्हा देश स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही जा यशस्वी व्हा वंदे मातरमचा जयघोष करत प्रीतिलता आणि तिचे सोबती त्या पहारतली ठाण्याकडे निघाले सर्वत्र अंधार पसरला होता काट्या गोट्यांतून ठेचाळत ते मार्ग काढत होते पहारतलीला ते मध्यरात्री पोहोचले तिथल्या क्लबात इंग्ल इंग्रज लोक मौज करत होते प्रीतीलतेच्या तुकडीने त्या क्लबला गराडा घातला आणि क्षणातच वंदे मातरम म्हणून तिने क्लबाचे रक्षण करणाऱ्या इंग्रजांच्या शिपायांवर गोळी झाडली इंग्रज गडबडले घाबरले कसे बसे

इंग्रजांनीही त्या कोवळ्या तरुणीच्या धाडसापुढे मस्तक झुकवले प्रीतिलतेचे बलिदान वाया गेले नाही त्यानंतर काही वर्षातच भारत स्वतंत्र झाला धन्यवाद